मित्रांनो, आज आहे आपला डेली व्लॉग डे टू. आता मी उठलो आहे, पटकन जिमला जाऊन येतो, मग आपण जाऊया न्यूयॉर्क सिटी फिरायला. मध्ये आपण आलेलो आहोत. मी आता करणला भेटतो आणि कर आम्ही दोघं नाश्ता करायला जाणार आहे. चलिए. जी हाँ, चलिए एक्सप्लोर करते हैं न्यूयॉर्क. एक्सप्लोर. तो सौरभ घाडगेचा अजून झोपलाय, त्याला जेट लागलेत. जेट लागणार, त्याला जेट लागलेत. जे भाव पण झोपलेत, आत्ता उठले. सो आता पण आत्ता उठलेत. दोन दिवस भाई मेजर धावपळ, डेंजर. आम्ही दमलेलो ॲक्च्युली काल, पण झोपेचं काय काय खरं नाही. ठीक आहे, पण अरे यार, इसी डेस्टेटमध्ये असतं कधी कधी त्या ब्लॉगमध्ये ह्याच्यामधून चालत जातो माहिती तुला. फक्त इथे असं तुला माहीत आहे कुठे नाश्ता करायला जाऊ शकतो आपण. इथेच पुढे. सो पहिले तर मेन सगळं गेलं भाऊ, पहिले नाश्ता करायला जाणार. खूप भूक लागली आम्ही संध्याकाळी. काल संध्याकाळी खाल्लेलं, 6 वाजता मॅच चालतं, त्याच्यानंतरच काय खाल्लंच नाही. त्यात सकाळी वर्कआउट पण केला, तर मला असं वर्कआउट तसा पण चालून चालून होतोय. होणारच आहे इकडे, कार्डिओ होणारच आहे. ही जी फीलिंग आहे ना भाई. फीलिंग लाईक केसी ने स्टार्ट. मेनू आताच बघून घे, पाच कर. आता तिथे ऑर्डर येताना ते माशाल्ला. बट मी याला बोललेलो ऑमलेट मध्ये आता सगळंच आहे. बेकन, चिकन सॉसेजेस, ऑमलेट, एव्हरीथिंग प्रोटीन. ओवरऑल चांगलं होता जेवण, मस्त आलं जेवणात झालं आमचं. म्हणजे ऑलमोस्ट पोट पण भरलं आहे. आता जरा न्यूयॉर्क सिटी फिरायची बात आहे. कुठे जायचं काय यायचं काही ठरलं नाही आहे. सौरभ येतो आहे, टोलेट उठला, घरांचे बाबा येत आहेत. तो त्यांना इथेच बोलायला मी, आणि मग मला पण वॉशरूम जायचं आहे. सो एक तुला इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो आता. ठीक आहे, तुझा माइंड ब्लो होईल याच्यात. 2021 आपल्याला दोघांना एक कॉल आलेला. ठीक आहे, तुझ्या एका मित्राचा. आणि तो बोललेला की मी तुम्हाला एक महिन्यासाठी US बोलवतो, तुम्हाला घेऊन एक वेबसिरीज शूट करतो. आणि येस, तुम्ही काही काही पैसे देणार नाही, पण तुम्ही एक महिना तुम्हाला माझ्या घरी राहा, तुम्हाला सगळं करतो. आणि त्याच्यानंतर आपण 2 तास फोनवर बोलू, जे स्वप्न रंगवलेले. त्यावेळी तर काहीच नव्हतं आमच्याकडे, काहीच नव्हतं. नल्ले पाव होतो आम्ही, एक रुपया नव्हता, काहीच नव्हतं. आणि आम्ही जे स्वप्न रंगवलेले की अरे US जाऊ, एक महिना राहू. त्याचं नाव काय आठवतं? हर्ष. जर तू आता बघत असेल मित्रा, तर थँक्यू सो मच. पण 4 वर्षानंतर फायनली, लिटरली 4 वर्षानंतर खुद के पैसे से US आके दिस इज डेस्टिनी गाईज. म्हणजे जे गोष्ट, त्याच्यानंतर आम्ही पैसे कमवले, 22-23 पैसे कमवले. पण जी, मला असं वाटतं की जी गोष्ट जेव्हा होणार असते, तिकडे पैसे असो किंवा तिकडे पैसे नसो, ती होऊनच राहते. आणि त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला तसंच येतं जसं आत्ता आम्हाला आलं आहे. आत्ता मी US आलो आहे, मला आत्ता वाटत नाही की मी अजून आलो आहे. म्हणजे इट्स सो बिग फॉर मी. आणि असं भारी वाटतं, मी इतके एवढी वर्ष स्वप्न रंगवली आहेत. आणि आता आल्यावरती मला असं वाटतं की फिलिंग आहे ना, ती मला बहुतेक तेव्हा नसते आली, कारण मी कोणाच्या तरी पैशावर आलो असतो. किंवा नेहमी हे असतं ना की लवकर सक्सेस भेटलं ना, तर मग ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येत नाही. म्हणजे स्ट्रगल नाही बोलू शकत त्याला, पण जी आम्ही मेहनत केली, स्ट्रगल नाही, हळूहळू
तडफडत पुढे पुढे आलो आणि एक एक त्याच्यामध्ये थोडे थोडे आमचे अचीवमेंट्स होत गेले. एक एक स्वप्न आम्ही म्हणजे ते तेव्हा झालं, त्यानंतर विसरलो आणि मला आता लक्षात आलं आणि अननोइंगली आपण आलो इकडे. विचार घ्या, एकदम अननोइंगली. आता ते असं वाटतंय की आम्ही आता ट्रेननी एका ठिकाणी चाललोय. कुठे चाललोय ते सांगणार नाही, कारण की म्हणजे खूप भारी गोष्टी आहे जिथे आम्ही चाललोय. आणि असंच लवांडेगिरी करायला चाललोय सर, तर त्याचं काय हे नाही आहे. पण तो एक एक्साइटमेंट लेवल वाढत चालली आहे. पण आम्ही कॅबनी जायच्या ऐवजी ट्रेननी जायचं ठरवलं आहे. कारण मी पण इथला ट्रेन कॅबला ट्रेन सबवे इथला मी बघितला नाही आहे. बघूया काय इथला सबवे. आपण बरोबर चाललोय ना, मला शाट काय करायचं. मेट्रोचा फील म्हणजे सेम असं काय ठीक एवढं काय असं एक्साइटिंग नाही. उगाच लोक न्यूयॉर्क सिटी साठी पागल नाहीत. समोर जे दिसतंय ना, एक वेगळंच फिलिंग आहे. कसं सररियल वाटतंय. सररियलला काय ते मराठी शब्द बोलतात यार, म्हणजे खरं नाही वाटत आहे. बेसिकली सगळं असं वाटतं की खोटं आहे, पिक्चर बघतोय समोर. असं मस्त वाव यार, जस्ट वाव. लाईट जो इथे मेन, मला असं वाटतं की इथे जो लाईट पडतो ना तो खूप वेगळा आहे. त्या लाईटने अर्ध्या गोष्टी आहे काहीतरी यार. इथल्या लाईटमध्ये एक बात आहे. स्कायचा कलर, सगळ्याचा कलर नेक्स्ट लेवल. रँडम उभं राहून फोटो काढला तरी बाप येईल. रँडम. सो काय इथे असं ते हे दो साईन्स आहेत. ह्या साईन्सला चालायचं असा हात आला की थांबायचं गपचूप. ऑलमोस्ट क्लोज. काय बोलतोय, रस्त्यावर कुठे दिसतोय का आई साहेब? हे असं बोलतो जाईल ना सायकल वरून कुठेही कळणार. मी तर पायच धरेल. अरे ऐक ना, एक मिनिट थांबला भाई. ए भाई एकदा भाई प्लीज फक्त ऐकून घे आणि जा. ऐकून घे आणि जा फक्त, बस बाकी काही नको. आपण आलेलो आहोत जवळ केसी नेस्टॅट च्या स्टुडिओच्या जवळ. आम्ही लिटरली केसी नेस्टॅटचा स्टुडिओ हा एक टुरिस्टी पॉईंट असल्यासारखे आलेलो आहोत. पण येस, मला दुसरं काय माहितीच होतं. मला तिथे मला ते यायचं होतं, मला ते बघायचंच होतं. एवढ्या लांब आलो आणि मी ते नाही बघितलं असं होणारच नाही. एक वेळ मी ब्रुकलिन ब्रिज नाही बघणार. पण यह तो देखना है मेरे को. तुझ्या मागे बघ, रेड कलरची बिल्डिंगच्या राईटला. कुठे? भाई साहब इथे उभं राहून एक व्लॉग बघायची इच्छा होते. म्हणजे एक्झॅक्ट समजेल. काय बोलतो ते पण आज पेंटिंग्स वगैरे त्याचा आणि स्टुडिओ कुठे कुठे मला पहिला मला स्टुडिओ ना, तो तिथून एसीच्या वेंट मधून ओपन करतो आणि बघतो ना लोकांना. हो दिसलं मला. ओ भेंडी, त्याचा तो टेबल टॉप हे बघ, त्याच्यावर तो टॉप टॉप कॅमेरा लावतो. बाय हार्ट आहे मला, बाय हार्ट. ओ भाई, ओ फक, ओ फक. आला खाली तर आता आहे काय तो तिकडे बहुतेक ना. लाईट चालू म्हणजे असला पाहिजे रूम मध्ये मला तरी असं वाटतं.
का भाई तुला माहिती असेल का त्याच्या फक फक जाऊया का डायरेक्ट जाऊया बोलतो डायरेक्ट जाऊया का एवढे मार आता एवढे आले तर भाई भेटूनच जाऊया ना यार काय अरे यार काय यार माणूस आहे का घरी श्राईन इथे मागे हे श्राईन काचेच जे आता बंद आहे अकमार नाही जोरात जोरात अकमाराची भाई एन वाय पी डी वाले येऊन जे तो तोडतो मला त्याची भीती वाटते बाकी काय नाही गाड बसते पण त्याच्या खिडक्या उघड्या आहेत लाईट आतल्या चालू आहेत तर काय वाटतं लाईट खिडकी ओपन आहे लाईट चालू आहे म्हणजे असेल ना काय बोलतोय आज का नाही करत येतो मला हे म्हणणं आहे आज का नाही करत येतो आज पण भाई करून ब्लॉगची स्टार्ट इथूनच दुपारी मोस्टली मी त्याला बघितलं नाही कधी ब्लॉग करताना असं सकाळी चालू करतो त्याचा ब्लॉग तो थांब बोललाय म्हणजे सिग्नल बोलतोय थांब यार इथपर्यंत आलोय मला हेच भारी वाटतंय तुला माहितीये का भेटेल ना भेटेल ही मोठी गोष्ट आहे तसं ना काय काय मला असं पण वाटतं की काय काय लोक आपण नाही भेटलो ते लांबूनच नाही भेटलोच नाही ते बेस्ट असतं ती एक्साइटमेंट आणि ती रिस्पेक्ट राहते ए बाबा असं नको वाटला तो फेडेक्स फेडेक्स गाडी पण उभी यार खाली काय फालतूगिरी आहे भाई असं असेल तर फेडेक्स ची गाडी त्याचं पार्सल द्यायला आलंय आणि तो आणि तो भाई तो टकला माणूस द्यायला आलाय तो जरी भेटला तरी मला असं वाटत केसी भेटला बस झालं भाई नको अरे मला तर आता एक मिनिट वर्षा खिडकीत कोण आहे वर्षा खिडकीत त्याच्या बायकोचा ऑफिस ती त्याची बायको बसली बायको म्हणजे एम्प्लॉईज पण असतात कॅन्डिस कॅन्डिस काय यार विषय यार काय म्हणजे दिवसभर थांबून राहू शकतं का इकडे ऍक्च्युली मला असं वाटतं सकाळी वगैरे आलो पाहिजे तो सकाळी भेटेल बट प्लीज मितवानो हे तुम्ही पण म्हणजे असं करू वगैरे नका आमची फक्त हे आवड आहे खूप रिस्पेक्टफुली करत नाही तू आरडाओरडा हे वगैरे काय करत नाही आम्ही शांतपणे उभे आम्ही रोड क्रॉस करायला पण उभे तिथे हात हाताची साईन अशी म्हणून आम्ही थांबलोय एवढे आम्ही ओबिडियंट आणि एवढे इमानदारी स्टॉकर्स असे म्हणू शकतो इमानदारी स्टॉकर्स इमानदारी स्टॉकर्स ती न त्रास देता फक्त आपल्या देवाला लांबून बघायचं आला आला मला पण वाटलं गाईज हा तोच दरवाजा आहे तिथून केसीने स्टार्ट आज जातो आणि आता मी तिथे उभा आहे जस्ट इमॅजिन काश तर खाली येईल आणि मी त्याला बघेन किंवा भेटेन असं पहिल्यांदाच काहीतरी करतोय मी आणि मला असं खूप वेगळं फील होतंय पण एक्झॅक्ट खाली उभा आहे गाईज मी काय जुत्ते किती वाटतंय ॲट द सेम टाईम भारी पण वाटतंय खूप वेगवेगळे मिक्स्ड फिलिंगमध्ये आहे मी सो गाईज आम्ही त्या दरवाज्याकडे बघत बसलो एक 10-12 सेकंड आणि त्यातला एक माणूस बाहेर आला आणि मग त्यांनी दरवाजा धरून ठेवला एकासाठी आणि मग अजून एक मुलगी बाहेर होती ते 2 मिनिटं असं वाटलं की आला वाटतवालीची फिलिंग आहे हे हा पण त्याचा मित्र आहे ना बघ राहायला मी बघितलं त्याच्या ब्लॉगमध्ये हा जो उभा आहे तो इकडे हां नाही ना की नाही एकच आहे ओव्हर एस्टिमेट करतोय मी सगळे त्याचे मित्र सगळे ते काका मला वरतीच होणार मला सीन झालाय चोस त्याचे हेल्मेट वगैरे सगळे लावलेले आहेत रे कोपऱ्यात जेवढी काय खिडकी उघडी आहे त्याच्यातनं दिसतंय स्टुडिओ आहे ऑफिसेस स्टुडिओ अँड ऑफिसेस फॉर रेंट लिहिले हां ते घ्यायचं का रेंटवर एक महिना वाव सो नाईस
चालू आहे चालू. पण ही फिलिंग आहे भारी आहे रे की असं काहीतरी आपल्याला खूप आवडत असतं आणि आपण तिथे समोर पोचलोय ना, बाप बाप फिलिंग. चला मग आता काय निघूया, किती वेळ थांबणार असतो, उद्या येऊ परत. जब तक रोज येऊ शकतो, लांब नाही एक चक्कर टाकू शकतो अर्धा अर्धा तास. नाही येतो, नाही आहे ए तो नाही आहे घरी, चल तो नाही आहे घरी, नाही तर एवढा दिसला असता बाई. हा खूप भारी वाटलं, हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप भारी होता. न्यूयॉर्कला येऊन हे करायचं होतं मला खूप टाईमपासून. ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का आणि कसं काय, मी स्टोरीमध्ये तसं क्लिअरली बोललेलो. तुम्हाला खूप लोक ॲक्च्युली DM करतात किंवा भेटल्यात बोलतात की दादा तू आम्हाला खूप इन्स्पायर करतो, तू खूप इन्स्पायर करतो. पण मला समजत नाही की इन्स्पायर करतो म्हणजे नक्की काय करतो, पण मी काय करतो इन्स्पायर म्हणजे माझ्यामध्ये, मी तर माझं काम करतो पण लोक इन्स्पायर होतो असं बोलतात. पण मग अशा लोकांकडनं मी इन्स्पायर होतो आणि माझ्यासाठी हे खूप हम्बलिंग आहे. आता ते कसं ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे माझी ही आयडियोलॉजी आहे की असं आपल्याला जेव्हा मला लोकं खूप बोलतात किंवा खूप प्रशंसा करतात तर नॅचरली ह्युमन टेंडन्सी असते की आपण हवेत जाऊ शकतो, त्याला हवेत जाणं बोलतात. म्हणजे प्रत्येकामध्ये फिलिंग येते की अरे अच्छा मी म्हणजे कोणा तसं की मलाच माझ्याकडनं इन्स्पायर होतात लोकं वगैरे वगैरे. पण माझ्यामध्ये पण येते ऑफकोर्स फिलिंग येते, पण देवाने मला तेवढी बुद्धी दिली आहे की मला लगेच तो थॉट येतो आणि मी स्वतःला ग्राउंडेड ठेवायचा प्रयत्न करतो. पण तरीही आपल्यामध्ये ते कधी येऊ शकतं आणि अननोईंगली येऊ शकतं, ती ह्युमन टेंडन्सी बोलू शकतो या गोष्टी. तर अशा वेळेला मी आपल्यापेक्षा जी मोठी लोकं आहेत त्यांचं काम आपल्यापेक्षा खूप मोठं आहे आणि त्यांनी खूप काहीतरी अचीव केलेलं आहे, त्यांना जाऊन मी म्हणजे अशा गोष्टी करतो जेणेकरून आपल्याला खूप छोटं फील होतं की यार आपण हे नाही अचीव केलं अजून किंवा आपण हे नाही झालो आहे. यासाठीच मी किंबहुना म्युझिकही ऐकतो मोठ्या मोठ्या लेजेंडरी लोकांचे, जेणेकरून ती फिलिंग एक येते की यार आपण खूप छोटे आहोत, ह्यांचं जे काम आहे ह्या सगळ्यासमोर आपण खूप छोटे आहोत, आपल्या डोक्यात असे साधे एवढे मोठे विचार आपल्या डोक्यात अजून आलेले नाही आहेत, आपल्याला खूप काम करायचं आहे. आणि अशा पद्धतीने मी स्वतःला ग्राउंडेड आणि हंबल ठेवायचा प्रयत्न करतो आणि होतो मी किंबहुना हंबल होतो या सगळ्या गोष्टींमुळे. आणि आत्ता आज मला ती परत फिलिंग आली KC निस्टॅटच्या घराबाहेर जेव्हा मी आहे उभा आणि तो मला नाही दिसला. दिसला असता तर मे बी ते पण एक वाटलं असं की अरे KC निस्टॅटला भेटलो, पण नाही दिसला. दॅट इज वेअर द लाईफ इज, म्हणजे तिथे आहे सगळं. आणि ते जी फिलिंग आहे की नाही भेटला आणि त्याचं इम्पॉर्टन्स आणि त्याचं रिस्पेक्ट राहणं हे खरं जास्त इम्पॉर्टंट आहे, जे मला ग्राउंडेड करेल, जे मला हंबल ठेवेल. मला माहिती आहे अजून खूप मी त्याच्यावेळी ब्लॉग्स नाही केलेत, त्याच्यावेळी मेहनत नाही केले जेवढी त्यांनी 10-10 वर्ष काम केलं आहे ब्लॉगिंगमध्ये. आणि किंवा वॉट एवर आय लव्ह हिम फॉर त्याचा स्टुडिओचा सेटअप असेल किंवा वॉट एवर तो जे सगळं करतो. यार खूप ज्ञान होतं आहे, पण खूप भारी वाटतं आहे आणि मी चालत चालत पुढे आलो आहे, करण मागे राहिलं आहे. ही फिलिंग खूप बाप आहे, या फिलिंगला मनात ठेवून. अरे हा माणूस अजून इथेच थांबलाय. अरे मी चालत चालत पुढे गेलो, काय काय आलं मग खूप पुढे गेलो मी बोलत. तुला एक जाणवलं का, नोईंगली अननोईंगली मी त्याच्यासारखाच चष्मा घातला. ओ वाईट सेम नाही, वाईट वाईट सेम नाही आहे त्याचा. हे रेबॅन नाही, अशाच काइंड ऑफ आहे. रेबॅनला तरी मिटवलं आणि तिथले काय वाईट 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 डाग आहे त्याच्यात काइंड ऑफ. हे बघ, दीज आर द साइन्स आय एम टेलिंग यू. चल चल बस झालं भाई, आपण आता अडकू नाही शकत याच्यामध्ये जास्त. बस 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 ठीक आहे, फोकस. चला 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 इकडनं चला भाई. आता कसं तरी मला वेगळीच फिलिंग यायला लागले, सारखा तिकडे बघतोय आणि चला बस एंड ऑफ टॉपिक. So New York public libraries up here.
कुठे आलो आपण? काय कुठे आलो? समिट काहीतरी आहे, समिट खाली चल समिट. तुम्ही बुक केली ना भाई तिकीट? मला काय, अरे तू बुक के? अरे समिटला आलोय भाई. कुठे? ग्लोबल समिट आहे आज माझं. ओके ओके, एक्सक्यूज सर. We felt this was a building that had to be built. सो स्वच्छ ठेवायला शूज हे आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. सो आधी त्यांनी आम्हाला एक फिल्म दाखवली की बिल्डिंग काय आहे, कधी बांधलेली, कशी बांधलेली, आणि नंतर त्यांनी आता आम्हाला हे पायात घालायला दिलं आहे, पायात घालायला दिलं आहे. आता बघू पुढे काय होतं. लाईन आहे थोडा थोडा, बुर्ज खलिफाचा फील येतो आहे. काय आलं भाई? हाईट इश्यूज आता सांगतो तुला. आहे बघ, पहली बार झालं का पण बटलो के लिए किसी ने कुछ सोचा है. Let's go. Whoa. Hey, भाई भीती वाटते आता. एक पैसा वसूल होतो का? लाभ जरा दोन दोन डॉलर वसूल. कान बंद झाले, कान बंद. आपण वरती चाललोय, वरती चाललोय. ऍक्च्युली माझे कान दडे बसले मॅक्स. हे मुंबईत असतं तर एवढ्यात पाकिट काय झाले असतात तुम्हाला? चार उचलले आता पण. 91st एक्सपिरियन्स, 91st फ्लोर गाईज. वी आर इन द रेड लाईट एरिया. काहीतरी होणार आहे आपल्याला. इंस्टाग्रामच्या ऑफिसमध्ये आलो असं असं वाटतं. आपलं घेऊन चालेल आणि चालत आहे. संपला आता आमचा विषय. लास्ट डे ऑन अर्थ. ओके ओके, आता येणार आहे मजा. कम ऑन कम ऑन भाई. भाई काय ना, इतला बुर्ज खलीफा आहे सिंपल. खालच्या वर्ग वर्षी म्हणजे खालच्या तर खालच्या, खालच्या तर खालच्या, खालच्या तर खालच्या,
असं सगळ्या फ्लोअरवरती दिसतात. समजलं? असा सीन आहे इकडे. भाई काय खालच्या फ्लोअरवरचे पण दिसतात का? आपणच नाही रे, आपणच आहे बघ. अच्छा सॉरी, रिफ्लेक्शन ओनली, चारो जग एकदम. सगळीकडे काचा, सगळीकडे काचा होऊ शकता. हा बरोबर बोला, सगळीकडनं हेअरकट होऊ शकतं असं. या शेवड्यावर आलो मित्रांनो. बघा वरन एनवायसी बघा, वरन वरन न्यूयॉर्क बघा. काय नाही बुर्ज खलिफा सेम, काही नाही काय रे, बुर्ज खलिफा वालीच मी सेम सेम. बुर्ज खलिफा अजून उंच आहे माझ्या मध्ये, बिकॉज बुर्ज खलिफा अजून 125 मायल आहे ना तिथून. समोरूनच ही एम्पायर स्टेट बिल्डिंग, ही एम्पायर स्टेट कसला कार्यक्रम नाही, मेन कार्यक्रम कसला पण काय असंच न्यूयॉर्क मध्ये ते दाखवलंय स्पायडरमॅन गेम वगैरे मध्ये. अच्छा अच्छा, वेगळाच एक लुक आहे या जागेचा. त्यांना बघा आपण, नदी पण दिसते. वाव, रस्ता, बिल्डिंग पण कसल्या आहेत, वेगळंच आहे. वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी पण आहे थोडीशी. आता नेक्स्ट काय, तिकडे जाऊया आपण. मरचा वा जा वा, मरचा वा मिटचा वा, मरचा वा इश्क में तेरे नाल तेरे कर जावा, मर जावा जावा मर जावा मिट जावा मर जावा. त्यांना माहिती आहे खूप टाइम झालं झालं तिथे. रिफ्लेक्ट नावाची इथे काहीतरी आहे. इज द मोस्ट रेकग्नाइज फॉर हर इमर्सिव इन्स्टॉलेशन. ओके, सो हे इन्स्टॉलेशन आहे गाईज, इन्स्टॉलेशन आहे. अरे काय बर्थडे पार्टी लागलं. Enjoy girls, come on, yay, buddy. Did you send him a photo? Thank you so much. Yeah. Ah, really cool. Three of us, like, thank you. Thank you. Wow. फोडतायत काय काय करतायत, काय चालू आहे इकडे काय चालू आहे. सॉरी बलतच आहे काहीतरी. आली अवकाश अवकाश.
तो मैंने सुना है कि यहाँ पे इकडे जरा प्रपोज वगैरे पण करतात. बुकिंग करावी लागते. पण मी हेच विचार करतोय की भाई जर ती नाही बोलली एवढं प्रपोज करून तर इथूनच डायरेक्ट खाली धक्का आणि तुझ्या ऐकतात. एवढा खर्च करून जर नाही बोलली तर भाई चुत्यात गिनती आहे. भाई चुत्यात गिनती. काय रे हा मला वाटतं आज लवकर झालंय. काका प्रिशा झाले. काका डुईंग प्रिशा थिंग्स. आता काय ना ऍक्च्युली बुर्ज खलिफावर जाऊन आलो त्याच्यामुळे हे वाटत नाही एवढं एक्साइटिंग. आवडलंय बुर्ज खलिफापेक्षा. बुर्ज वरून काही व्ह्यू नाही. बुर्ज इज द व्ह्यू. अच्छा इकडून कसं बाकी सगळं व्ह्यू आहे. हा व्ह्यू आहे. व्ह्यू चांगला. बुर्जून व्ह्यू नाही असं नाही बोलू शकत तू भाई. आहे पण बुर्ज त्यांचा मेन व्ह्यू आहे ना भाई. अरे म्हणजे एवढा काय मजा नाही रे. दूर दूर तक सँड आहे फिर बाद. हा बरोबर. इतना बडे बिल्डिंग्स नाही आहे. मतलब इधर जास्त बिल्डिंग्स इथेच आहे. अरे कलरफुल बिल्डिंग. हा बरोबर. ब्रुकलिन बीच पण तिकडला दिसतोय. हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कुठे असेल? मी गुगल केलं ना. इकडून तर मला नाही आठवत दिसेल. इकडनं नाही दिसत. पण एक छोटासा आउटस्कर्ट. आउटस्कर्ट पण आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी खूप बाजूला आहे ना. चला तुम्हाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दाखवायचा प्रयत्न करतो. आहे खूपच लांब आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जाता येतं का रे बघायला वगैरे? जाता येतं ना. करायचं आहे. ऑफकोर्स करायचं. आम्ही करणार नाही. आम्ही नेक्स्ट लॉक वर तुम्हाला कधीतरी दिसेल. आकाशात आहे दाखवायला. जसं वाटणार की तू ढगात उभा येते वगैरे. प्लीज काय खरंच वाटतं की नाही. आम्ही दोघं ढगात मला वाटतं की नाही. मग वाटतंय ना. सिम्पल आहे. समोरची बिल्डिंग जे आलो आहे आपण बाईज आता कंटाळा आला. हे संपतच नाही. संपतच नाही. आता बंद झाला. मला घरी जायचं. मित्रांनो, दॅट्स द एंड ऑफ आर व्लॉग नंबर 2. डेली व्लॉग डे 2 व्लॉग सक्सेसफुली आपण कम्प्लीट केलेला आहे. आणि कसा वाटला तुम्हाला व्लॉग प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. कालचा जो व्लॉग होता त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही त्यासाठी एवढं प्रेम दिलं. एवढे सारे कॉमेंट्स केलेत आणि मी सगळे कॉमेंट्स दिवसभर वाचत होतो. असं मला दिवसभर भारी वाटत होतं. आणि काही कॉमेंट्स होते की यार हिंदी में व्लॉग करो. हिंदी में करो नाही तो सबटायटल्स करो. जर बेसिकली सबटायटल्स करणं डेली व्लॉगला म्हणजे स्वतःच्या बांबू टाकून घेणार काय. मित्रांनो आय एम सो सॉरी. सबटायटल्स मी नाही करू शकत. माफ करी हो मुझो भाई. भाई भाई माफ करी हो. नाही होईगा भाई. भाई माफ करी हो. तर नाही होऊ शकत या सबटायटल्स. मराठीमध्येच होणार आहे व्लॉग. आणि हिंदी जिनको मराठी नाही समजता शांती से बैठ के सुनो. आपको सब समझ में आ जाएगा. है ना. फीलिंग इम्पॉर्टेंट है. फीलिंग समझने की कोशिश करो. एंड येस आजचा व्लॉग काहीतरी म्हणजे वेगळा होता असं वाटतंय मला. मी तरी वेगळा केला आहे. आणि आम्ही जे काय केसिन एस्टेटच्या स्टुडिओच्या बाहेर जाऊन केलं दोघांनी ते चुकीचं होतं का बरोबर मला माहिती नाही. बट मला खूप भारी वाटलं. आणि मला खूप ती फिलिंग माझ्यासाठी आता आयुष्यभर राहील माझ्याकडे ते की हे केलं आहे मी. आणि पुढे काय असेल आपल्या कधी आयुष्यात किसिंग इंस्टंट भेटेल नाही भेटेल किंवा ह्या येत्या दिवसात भेटेल काय माहिती. कुठे दिसला न्यूयॉर्कमध्ये
यू नेवर नो. लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि असंच प्रेम दाखवा भाई. कॉमेंट्स करा, कॉमेंट्समध्ये सांगा काय वाटतंय, कसं वाटतंय, व्लॉग्समध्ये तुम्हाला काय चेंजेस आहेत, काय छोटा मोठा करायचे, काय करायचे. पण आता जसं होतं आहे असं मी करत चाललो आहे. अँड दिस वॉज अ डे टू इन न्यूयॉर्क. आणि उद्या काय करणार आहे काहीच माहिती नाही. आमची फुल अनप्लॅन्ड ट्रिप आहे, अनप्लॅन्ड ट्रिप आहे. आणि आमची अर्ध्या जेटलॅगमुळे अर्ध्या आम्हाला गोष्टी ठरत आहेत नाही. आता पण आम्ही झोपून उठून उठून झोपून काहीतरी करत होतो. येस, दॅट्स द व्लॉग. सक्सेसफुल डे टू झालेला आहे आपला. आपण अजून डे थ्रीमध्ये आता काय करू शकतो ते आता उद्या समजेल मला उठून. बट प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. त्याच्याशिवाय मला समजणार आहे की तुम्हाला कसे वाटतात, तुम्ही कसे रिसीव करताय व्लॉग. चला, सो सक्सेसफुल डे टू, मूव्हिंग आहे टू डे थ्री. लगेच झोपून आता अपलोड करायचं आहे मला आणि मग आपण डे थ्रीकडे वळूया. आणि बाय बाय, थँक्यू सो मच. प्लीज सबस्क्राईब राईट नाव.